तो शंभेकर म्हणून पुन्हा एकदा तमाम रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि या सामन्याची सुरुवात होते. आजचा हा अंतिम डे आहे, फायनल डे आहे. वेदांग चढाईसाठी येईल लांबले सगळं भांडवल असेल. मायकुंड सगळं रोखण्याचा प्रयास अंगाशी येतोय. एक आपल्याला पाहिल्या मध्ये ऍडव्हान्स टॅकल आणि चुकीची, या चुकीला माफी नाही मित्रा. दगडी चाळ बघ, तुला कळेल चुकीला माफी नाही. इथे मात्र लांब लचक भांडवल असेल निश्चितपणे. आपल्याला पाहिल्या मध्ये महापुरुष संघाचा हा मोठा पुरुष चढाई करता येतोय, ज्याचं नाव असेल मंदार टुकरुल. क्या बात है. अरे हातो से बनती है जबरदस्त, लातो से भी बनती है जबरदस्त. साली आपली लात भारी, आपला हात भारी, चा भारी, आपलं सगळंच भारी. जबरदस्त आता चढाई बनू. वेदांग पुन्हा येतोय सक्सेसफुल रेडर असेल. माय गुडनेस, संघाचा कारवांची वाडी संघाचा निश्चितपणे. पहिल्या चढाई दरम्यान एक गुण घेतला, आता मात्र लात मारताना स्वतःच पडतोय, धडपडतोय. पडण्याचा रोखण्याचा प्रयास. हॅलो, थोडासा बदल आहे. सेमीफायनलचा होणारा दुसरा सामना आहे श्री सोमिया क्रीडा मंडळ भोके वर्सेस जयघोष शितकवाडी. दोन्ही संघांना पहिला पुकार आहे. जयघोष शितकवाडी वर्सेस श्री सोमिया क्रीडा मंडळ भोके, दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. वेदांगचा अडचण बाजूला केला गेला. शानदार ऍडव्हान्स टॅकल जरी होती तरी ती सक्सेसफुल टॅकल साकारली जाते आणि मंदार टुकरुल चढाई करता येतोय. शानदार ठोके मारण्यात हुशार असणारा हा टुकरुल आणि शानदार आपल्या लांब उंचीचा आपल्या लांब हाताचा जबरदस्त वापर केला जातोय. शानदार रित्या कॉर्नर पटूला टिपला जातोय आणि दुसरा गुण इथे शानदार रित्या घेतला जातोय तो महापुरुष संघाच्या माध्यमातून. चार नंबरची जर्सी परिधान केलेला दरम्यान चढाई पटू येईल. शानदार पावलं तिरंगत त्याची मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुंदर असं बदलाली नाद घुळा अशी चढाई मात्र कोण घेईल. आपल्या खेळाडूला रिलाईव करेल त्यावेळेला सक्सेसफुल रेड असेल. एका हाताने टॅकल साकारले जबरदस्त. हा एक मानसिक दबाव टाकण्याचा तंत्र असेल. सुरुवातीलाच रेडर वरती अटॅक करायचा आणि त्यानंतर त्याला थोडस भंडावून सोडायचं, घाबरवून सोडायचं. ही एक रणनीती असते आणि त्या रणनीती बरं होऊ कोण खेळायचा चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय महापुरुष संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मंदार टुकरुल उर्फ वाघ्या, ज्याला वाघ्या या टोपण नावाने जास्त ओळखला जातो. खरोखरच वाघ असेल. वाघाच्या सुद्धा कानपडात मांडण्याची हिकमत ठेवणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. शानदार खेळ याच्या माध्यमातून निनादलेशा पार करतोय. सुखरुपणीला आपल्या संघाकडे परततोय. चढाई करता येईल उंचपूर्वक व्यक्तिमत्व असेल माय गुडनेस संघाचं आपल्याला पाहायला मिळतोय. चलते कनाम गाडी, बढते कनाम दाढी, केले वो खिलाडी बाकी सब अनाडी. सुंदर चढाई मात्र निनादलेशा पार केली गेली आणि सुखरुपणी 12 नंबरचा हा 7-12 चढाई करता येतोय. शानदार असा हा 7-12 असेल. हाही मंदार टुकरुल याच्यानंतर एक लाजवाब रेडर म्हणून महापुरुष संघाला गवसलेला एक हिरा असेल निश्चितपणे. चार खेळाडू मध्ये जर का त्याला गुण घ्यायचा असेल तर मोठं मैदान मारावं लागणार आहे. इकडून तिकडे तिकडून इकडे चाललेली आहे त्याची चढाई आपल्याला पाहायला मिळते. मात्र चार जणांचं सावधगिरीचं क्षेत्र रक्षण, त्यामुळे कोणी चूक केलेली नाही, गलती केलेली नाही आहे आणि कोणीच हात घातलेला नाही, त्यामुळे रिकामे हस्ते परतावं लागतं. या चढाई पटूला पुन्हा सलग दुसरी चढाई घेऊन येणारा माय गुडनेस संघाचा गुड प्लेअर मात्र इथे सुखरूपरित्या सावधान रीत्या आपल्या संघाकडे परततोय. एक टेक्निकल पॉइंट न खाता न पिता माय गुडनेस संघाच्या खात्यामध्ये चढतोय. 12 नंबरचे दर्शन परिधान केलेला चढाई पटू दरम्यान मोठं रणशिंग फुंकलं जात आहे. क्या बात आहे. लॉबीचा वापर केला जातो, मध्यपळीमध्ये टच केल्याचा नंतर शानदार रित्या आणि गुण घेतला जातोय. स्वतःची जान वाचवली जाते, संघाच्या खात्यामध्ये भर टाकली जाते. इथे जो थर्ड रेड असेल या चढाई पटू करता इथे याला निश्चितपणे गुण घेण्यासाठी प्रयास करावे लागेल. कॉर्नर पटूला तर तो टच केला होता मात्र कॉर्नर हिनने शानदार रित्या अँकल होल्ड केला. संघ सहकार्याचं सहकार्य वेळ येत आलं आणि त्यामुळे सक्सेसफुल टॅकल आपल्याला पाहायला मिळते. आता दोनच खेळाडू मैदानामध्ये आणि दोघांना एकावर एक जरी ठेवले तरी त्यांच्यापेक्षाही उंची जास्त असेल. वा उलटा सुलटा फिरवला, गडगड फिरवला, मला वाटतं गणपतीतली बायकांची फुगडी. त्यानंतर येतोय वेदांग. पहिलाच लोन झालेला आपल्याला पाहायला मिळतो. उंच उडी मारण्याचा प्रयास आणि आपल्या उंचीचा सुरेख वापर. क्या बात आहे. या जवाब चढाई दोन गुण घेण्यात सक्सेसफुल ठरतोय वेदांग.
आणि आता येतोय पुन्हा एकदा हिमंदार चढाई करता जबरदस्त असा खेळाडू असेल निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतो. शानदार खेळ आता मात्र थोडासा सावधगिरीचा पवित्र अवलंबलेला पाहायला मिळतो. तो मंदर याच्या माध्यमातून निदान रेषा पार केली थोडीशी चहलकदमी मैदानामध्ये. आता मात्र विचार करेल निश्चितपणे कोणत्या खेळाडूला टच करू हँड टच करू. मात्र परतीचा बदल वाजू लागल्यामुळे मध्ये दाखवून दिलं जातं वेदांग याच्या माध्यमातून. सहा नंबरची जर्सी परिधान केलेला वेदांग पुन्हा एकदा चढाई करता येईल निश्चितपणे. शानदार खेळ याच्या माध्यमातून आपण पाहतो या मैदानावरती. चांगली लाजवाब टाकली. आता मात्र तो खोलवर घुसला. आव न देखा सीना घुस गया अंदर. अरे अब जाकर बैठना पड़ेगा भगवती बंदर साली. आता बोटी येईल आता बोटी येईल. वाट बघ मित्रा इतका आत घुसण्यात काहीच पॉइंट नाही मित्रांनो. निश्चितच आपल्याला जर का आपला खेळ पुढे सरकावायचा असेल हा नुसताच ताकदीचा खेळ नसेल कबड्डी. हा आपल्या दिमागाचाही खेळ असतो आपल्या अकलेचाही खेळ असतो. आपण आपलं बुद्धिचातुर्य कशा पद्धतीने वापरतो याचाही खेळ असतो. खरोखरच सगळ्या खेळांचं मिश्रण जर का आपण पाहिलं तर या कबड्डी खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चढाई करता येणार हा चढाई फोटो आपल्याला पाहायला मिळतो. सुंदर वेशभूषा त्याचबरोबर सुंदर केशभूषा पाहायला मिळते या चढाई फोटोची. आणि 12 नंबरचा चढाई फोटो मास्टर ऑफ थर्ड रेड चढाई करता येतो. अरे वा मध्ये चावला हे माझ्या अंगावर घेतो तुला शिंगावर. शानदारीत्या शिंगावर घेतला गेला आणि जबरदस्त गुण संपादित केला गेला. वेदांग याच्यासाठी सुद्धा थर्ड रेड असेल. बापरे धावत गेला धावत गेला. एका हाताने पकडला एका हातात सुद्धा माझ्या काहीतरी आहे दाखवून दिलं जात आहे जबरदस्त तरीत्या. री रेड असेल निश्चितपणे. थोडस मिसअंडरस्टँडिंग होत आपल्याला पाहायला मिळतात. तांत्रिक गडबड होते. ते बडे बडे देशामध्ये इतकी छोटी छोटी बाती होती रे ती दोस्तोवर होनी भी चाहिए. कधी कधी काही ना काही कुछ ना कुछ होता है. सो वेदांग आता चढाई करता येईल निश्चितपणे. इनशर्ट केलं जात आहे पुढून तरी शर्ट निदान आतमध्ये चड्डीच्या आतमध्ये घातला जाईल. मैदानावरती वस्त्र हरण केलं जात आहे. माहिती मैदानावरती वस्त्र हरण करून गेलो. सुंदर चढाई पाहायला मिळते जबरदस्त. आता मात्र शानदार लत्ता प्रहार केला जातोय. लात मारीत तिथे पाणीकडे म्हटलं जात आहे. आणि आता रणनीती फसते कॉर्नर पटवली. शानदाररित्या सावध होता. तू असं माझं तंगडं पकडणार हे त्याला माहिती होतं. त्यामुळे तो निश्चितपणे सावध गिरीने आपल्या संघाकडे एक गुण घेऊन येतोय. मंदार येईल चढाई करता. मंदार ठोकरोल मोठे मोठे ठोके मारण्यात हुशार असणारा हा ठोक्या जबरदस्त असा मंदार शानदार कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतो. मंदार नाव अरे कामगिरी शानदार शानदार जबरदस्त खेळ याच्या माध्यमातून. एक नंबरचा हा हुकमी एकटा आपल्याला पाहायला मिळतो. सुखरूपरीत्या आपल्या मैदानाकडे परत जातोय. आणि आता मात्र चारच प्लेअर आपल्याला दिसतायत मैदानामध्ये शिल्लक. ते महापुरुष संघाचे आणि वेदांग पुन्हा एकदा चढाई करता येईल. चार नंबरची जर्सी परिधान केलेला कॉर्नर पटू खेळा थोडीशी हुलकावणी दिली जाते. पाहूया कशा पद्धतीने इथे मात्र तंगड्यामध्ये ते पाहिलं जातंय. ते लेफ्ट कॉर्नर कडून शानदार खेळ दरम्यान वेदांग याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. निश्चितच रिकाम जरी परतला असला तरी पण फुटवर्क ला जवाब होत. आणि आता सगळ्यात मोठा बलदंड खेळाडू महाबलवान खेळाडू बाहुबली खेळाडू असेल निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॉडी लँग्वेज चढाई करता येतोय महापुरुष संघाकडून. 9 नंबरची जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू शानदार खेळ याच्या माध्यमातून पाहायला मिळेल आपल्याला. पाहूया अपेक्षा करूया आशा करूया. मात्र इथे निश्चितपणे थोडस समतोल साधला गेला. खेळाला शांत करण्यासाठीचा प्रयत्न केला गेला आणि सुखरूप रित्या आपल्या मैदानाकडे तो परत आला. त्याला प्रत्युत्तर वारंवार दिलं जात आहे वेदांग याच्या माध्यमातून. वेदांग खरोखर शानदार खेळ करणारा हा चढाई फोटो आपल्याला पाहायला मिळतो. माय गुणवेश संघाचा शानदार मारला म्हटल्यावरती मारला जबरदस्त असा मारला. एक गुण संपादित केला वेदांग याने. आता थर्ड रेड साठी येतोय स्वतः मंदार. चांगल्या सर्व अंगांची बात करताना पाहायला मिळतोय. लातो सेबी आहतो सेबी बहुत बढिया पेश करता हुआ
मंदार पाहूया स्वतःच्या ढाल्या कोपऱ्यामध्ये चढायला सुरुवात केली जाते आणि खोलवर घुसतोय. बापरे जबरदस्त. मात्र जाता जाता बोनस गुण घेतोय ना नफा ना तोटा. मात्र त्याचं असणं गरजेचं होतं. कमबॅक बघावं लागेल खरोखर मानावं लागेल ते माय गुडनेस संघाला शानदार कमबॅक. इथे मात्र जबरदस्त. अरे क्या बात आहे टॅकल शानदार टॅकल. ओढत ओढत आपल्या पाल्यामध्ये पुन्हा एकदा न्यायला जातोय मैदान घ्यायला. अरे दोघांमध्ये गुण मारणं फार कठीण असतं मित्रा. निश्चितपणे इथे कधी टॅकल होईल कोण कधी चावेल सांगता येत नाही. शानदाररित्या चावताय तर चिकटताय तर हा तो चढाई करता येणार हा चढाई फुटू आपल्याला पाहायला मिळतो. दणकट मजबूत बांध्याचा शानदार अशी चढाई पाहायला मिळते. निदान रेषेच्या बाहेरच आपल्या पदलालित्यावरती भर दिला. थोडस तांडव नृत्य दाखवलं गेलं आणि सुखरूप म्हणजे आपल्या संघाकडे परतताना पाहायला मिळतोय. हा चढाई फुटू पाहूया त्याला प्रत्युत्तर. इथे मात्र त्रुटीत काळाची डिमांड केली जाईल. चढाई करता येणार हा चढाई फोटू शानदार चढाई याच्याही माध्यमातून पाहायला मिळते. लाजवाब फुटवर पाहायला मिळतात. पाहूया हा चढाई फोटू कोणता दमखम दाखवतोय. निश्चितपणे वेदांसारखा महत्वपूर्ण मोहरा मैदानाच्या बाहेर असेल त्याला जर का रिलाईव्ह करायचा असेल तर एखादा खेळाडू बाद करणं गरजेचं होतं. मात्र तत्पूर्वी सामन्याचं होत आहे मध्यंतर. पाहूया मध्यंतरापर्यंतचा निकाल कशा पद्धतीने असेल. महापुरुष कसे संघ 13 गुण आणि माय गुडनेस कर्वांची वाडी संघ 8 गुण. तपल 5 गुणांची आघाडी असेल. विश्रांतीनंतर सामना पुन्हा एकदा सुरू होत आहे. निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतं चढाई करता येईल. दुसरा पुकार जयघोष शितपवाडी वर्सेस श्री सोमिया क्रीडा मंडळ भोके. दोन्ही संघांसाठी दुसरा पुकार श्री सोमिया क्रीडा मंडळ भोके आणि जयघोष शितपवाडी. चढाई पटू चढाई करता दरम्यान येतोय दुसरा पुकार देऊन झालेल्या दोन्ही संघांना. आपल्या ज्या काही उड्या बिड्या मारायच्या असतील त्या उड्या बिड्या मारून पूर्ण करा आणि तिसरा पुकार मिळताच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दोन्ही संघांना ही विनंती असेल. दरम्यान हा चढाई पटू आपली चढाई आटोपून आपल्या संघाकडे परततोय. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी येतोय 10 नंबरची जर्सी परिधान केलेला माय गुडनेस संघाचा चढाई पटू. निदान रेषा पार करतोय सुखरूपपणे आपल्या संघाकडे परततोय. इथे मात्र आता थर्ड रेड वरती खेळण्याचा मानस असेल दोन्ही संघाचा. निश्चितपणे थोडेसे बचावात्मक चढाया पाहायला मिळतील. दुसऱ्या हाफच्या पूर्वार्धातील हा काहीसा शांत होणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान चढाई पटू थोडस लाजवाब फुटवर दाखवताना पाहायला मिळतोय. महापुरुष संघाच्या माध्यमातून आलेला हा चढाई पटू आपण पाहतोय. शानदार खेळ होईल का एखादा गुण घेण्यासाठी प्रयास करेल का. मात्र कोणताच गुण घेण्यासाठी प्रयास केला जात नाही. सुखरूपरीत्या आपल्या संघाकडे परतणं पसंत केलं जात आहे. दरम्यान त्याला प्रत्युत्तर दिलं जात आहे 10 नंबर कडून. हात लांब करून जरा थांबरे मी काय फारसं करायला आलोय नाही म्हणत सुखरूपरीत्या आपल्या संघाकडे परत निदान रेषा पार करून आणि आता थर्ड रेड येते. या चढाई फोटो करतात. निश्चितपणे जे करायचंय ते या चढाई फोटोला करायचंय. बचाव करावा लागेल तो क्षेत्र रक्षकांना कोणती चूक न करता संयम पाळावा लागेल. आपल्याला पाहायला मिळेल का संयमाची खेळी आणि कशा पद्धतीने येते होते. निश्चितपणे साधरी ही कबड्डीची खेळी. पुढे जात गुण घेण्याचा प्रयास होता मात्र सक्सेसफुल नव्हतो. प्रतिसाद बदल असल्यामुळे निश्चितपणे शानदार रित्या रोखला जातोय. जबरदस्त नाद गोळ्या साधी कामगिरीचा एक शानदार प्रदर्शन होताना पाहायला मिळते. जवळजवळ 6 जणांचे 12 हात शानदार कामगिरी करतात आणि रोखतात या चढाई पटूला आणि अशा पद्धतीने परत फेड करण्याची संधी असेल. थर्ड रेड येते वेदांग याच्यासाठी 6 नंबरची जर्सी परिधान केलेला वेदांग. इथे मात्र 2 जणांचं निश्चितपणे पकड होण्याची भीती असेल. गुण घ्यायचा असेल तर चकवावं लागेल. चार पॉइंट घेतले जात आहेत. आई बाबा शपथ भराडी शपथ देवा शपथ सगळ्यात शपथ घेतल्या जात आहेत. बरेच शब्द वापरल्या जातात खेळाडूंकडून. मात्र निश्चितपणे आपल्याला हा खेळ एक अग्रेसिव्ह खेळ म्हणून पाहायला मिळतोय. शानदार जिंकण्याची मित्रांनो ईर्ष्या इच्छा मनात असावी. क्या बात आहे क्या बात आहे. पाठलाग करणाऱ्याला असा फेकून दिला की शानदार रित्या गुणांची कमाई केली. सर
दोन गुण मंदार प्राप्त करतो आपल्या संघाकरता लाजवाब कामगिरीची पेशकश मंदार याच्या माध्यमातून, तशीच लाजवाब कामगिरीची पेशकश होते ती वेदांगे याच्या माध्यमातून। शानदार जसे असत असं प्रत्युत्तर दिलं जातं, अरे हम तो हम है बाकी सब पाणी कम है, शानदाररित्या दाखवलं जातं इथे गोण असं गोण प्राप्त केला गेला। दरम्यानचा नाही करता येतोय दुसरा सर्वोत्कृष्ट खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, जो महापुरुष संघाचा आधारस्तंभ असेल मंदार याच्या नंतर। आणि या चढाई पटूवरती निश्चित दारोमदार असेल, खोलवर घुसतोय दमखम दाखवतो कॉर्नर पटूला टिकला आणि इथे मात्र पुन्हा एकदा घुसण आकाशी येत आहे। शानदार रित्या दोन्ही ताईज मध्ये होल्ड केला जातोय सत्ते पे सत्ता कडून आणि सत्ता गाजवली जाते भयानक रित्या। 12 नंबरचा चढाई पटू मैदानाच्या बाहेर जातोय। दरम्यान पुन्हा एकदा चढाई करता येतोय, आपण पाहतोय वेदांगी याला आणि वेदांगी टॅकल होण्याची संभावना फेटाळून लावली जाते। लाजवाब कामगिरीची पेशकश केली जाते। टू पॉइंट दोन गुण शानदार रित्या वसूल केले जात आहेत वेदांगी याच्याकडून। लाजवाब कामगिरीची पेशकश होते। दोन तगड्या आणि तुल्यमान्य संघामध्ये होणारा हा मुकाबला निश्चितपणे फायनल मॅचही इतके जबरदस्त मुकाबला असेल, कारण मॅट्रिकची परीक्षा देण्यापूर्वी नववीची परीक्षा फार मोठी असते, त्या पद्धतीने ही होणारी परीक्षा असेल, कसोटी असेल या दोन्ही संघांची। आणि ही कसोटी आपण पाहतोय शानदार रित्या, कधी पार्ट इकडे जड होतोय कधी पार्ट तिकडे जड होतोय, मात्र कोण जड ठरतोय कोण भारी पडतोय हे येणारा काळ आपल्याला अंतिम क्षण कबड्डीचा सांगणार आहे या सामन्याचा। वेदांग येतोय कमरेवरती हात ठेवतो आई ग दमलो म्हणून सांगतोय, पुन्हा एकदा निदान रेषा पार करतोय, खात्री करतोय व्हॅलिड करतोय पुन्हा एकदा जाऊन निदान रेषा पार करून आपल्या संघाकडे परततोय आणि येईल मंदार चढाई करता। मंदार याच्यावरती सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटे असतील। महापुरुष कशेल संघ 15 गुण आणि माय गुडनेस कारवांची वाडी 17 गुण। मंदार याच्यावरती दारो मदार असेल, मंदार काय करतो याच्याकडे लक्ष लागून असेल। सुंदर बॅक किक मध्य फळीमध्ये लगावली जाते मंदार याच्याकडून, मात्र ही बॅक किक चेस केली जाते। मंदार मात्र सुखरूपरीत्या आपल्या संघाकडे परतो एकही गुण न घेता, उत्तर पुन्हा एकदा वेदांग याच्याकडून। निदान रेषा पार केली जाते, एक अनोखी उडी मारली जाते, पुन्हा एकदा उडी मारली जाते, 80 मी निदान रेषा पार करतो रिपीट दाखवली जाते शानदार रित्या। आणि मध्यरेषेजवळ येऊन वेळ काढू धोरण अवलंबलेलं आपल्याला पाहायला मिळते। ते वेदांग याच्या माध्यमातून शानदार असं वेळ काढू धोरण निश्चितपणे थोडासा खेळाला शांत केलं जाईल, कारण आपलं गुणांचं पारड थोडस जड आहे। थर्ड रेड असेल या चढाई फुटू करता, थर्ड रेड मध्ये मात्र थोडासा अनसक्सेस होताना पाहायला मिळतोय। याआधी थर्ड रेड मध्ये टॅकल झाली होती, आताच्या थर्ड रेड मध्ये उपयुक्त कामगिरी केली जाईल का आणि शानदार रित्या रोखला जातोय जबरदस्त। शानदार जानदार मालदार रुबदार बहारदार आणि दिमागदार असं हे सांगित वर्सेस श्री सोमिया क्रीडा मंडळ भोके। दोन्ही संघांसाठी लास्ट टाइम फायनल कॉल, श्री सोमिया क्रीडा मंडळ भोके वर्सेस जयघोष शीतपवाडी। आणि थर्ड रेड तीन खेळाडू समोर साकारण्यात येणारी थर्ड रेड 3-6 नंबरच्या वेदांग याची। हॅलो 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 नुसता वाऱ्याने एक खेळाडू बाहेर गेला, दुसऱ्याने ट्राय केली तोही फसला। वेदांगी यांच्या कचाट्यात दोन गुण सापडले, दोन जणांची शिकार करून आपल्या संघाकडे आला। आणि आता राहता राहिलेला आपल्याला मंदार पाहायला मिळतो, खोलवर घुसतो बापरे आणि शानदार टॅकल साकारली जाते मंदार याची आणि दुसरा लोन साकारला जातोय। दरम्यान जाता जाता एक गुण बोनसच्या स्वरूपात टिपला जातोय तो मंदार याच्या माध्यमातून, थोडासा बॅक फुटवर ढकलला जातोय। जी आघाडी मिळवली होती पहिल्या पूर्वार्धामध्ये ती आघाडी गमावली जाते महापुरुष संघाकडून। निदान रेषा राखली जाईल आणि 12 नंबरच्या या क्षेत्ररक्षकाने केलेली थोडीशी चुकीची टॅकल आपल्याला पाहायला मिळते। सामना संपण्यासाठी शेवटचे 3 मिनिटे असतील,
आणि मंदार एक शानदार कामगिरी करतोय, पुन्हा एकदा एक गुण घेण्यात सक्सेसफुल ठरतोय. सामना अटीतटीचा होतोय यात काही संशय येत नाही मित्रांनो. एक जोरदार असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब पुन्हा एकदा येतोय वेदांग. निदान रेषा पार करण्याचा प्रयास केला जातोय. एकमेकाला उभारा उभारा सांगितलं जातोय. पाहूया मला वाटतं ते बसलेले कधी होते. उभारा सांगतोय. कधी कधी अशी शंका येते कधी कधी बसलेले असतील म्हणून एकमेकाला उभारा म्हणून सांगत असतील. वेदांग निदान रेषा पार करतो. सक्सेस फुली आपल्या संघाकडे परततोय. आणि बारा नंबरची जर्सी परिधान केलेलं चाळी फोटो चाळी करता येईल. खोलवर घुसतोय. दमखम दाखवण्याचा प्रयास केला जातोय. बोनस लाईन पर्यंत पोहोचण्याचा हा अटेक टाक्याला पाहायला मिळतोय. शानदार कामगिरी. पुन्हा एकदा खोलवर घुसतोय. बापरे मोठी उडी मारण्याचा प्रयास केला गेला. दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या डोक्याच्या वरून मात्र अनसक्सेसफुल ठरला. उडी चेस केली गेली. सामना संपण्यासाठी शेवटची दोन मिनिटे असताना एक गुण गमावला गेला असला तरी पण एक गुणाची कमाई केली. बोनस स्वरूपात 12 नंबर ने. आणि वेदांग येईल चढाई करता. निदान रेषा त्याला रोखली जाईल. एक चक्रव्यूह आखला जाईल या अभिमन्यू करता. मात्र हा अभिमन्यू या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याची कामगिरी शानदार रित्या पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतोय. वेदांग जबरदस्त कामगिरी, शानदार कामगिरी. आजच्या या विजयाचं खरं श्रेय असेल तर वेदांग याच जर का विजयी संघ ठरला तर. उभारा पुन्हा एकदा सांगितलं जात आहे. बसून राहू नकोस, झोपून राहू नकोस, निधून राहू नकोस. मध्यफळीमध्ये शानदार कामगिरी. खोलवर घुसतोय. दमखम दाखवतोय. आणि चिपकू टॅकल शानदार रित्या. ओबलासारखो चिकटलो जबरदस्त रित्या. आणि एक टॅकल साकडे जाते. थर्ड रेड वेदांग याच्या करता येते. शेवटचं एक मिनिट असेल. आणि इथे चकवला जातोय. शानदार वेदांग उलट्या सुलट्या कोलांट्या मारतोय जबरदस्त रित्या. मिडल लाईन क्रॉस करण्याकरता एक गुण संपादित केला जातोय थर्ड रेड दरम्यान. आणि 10 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाईपटू. मी बाबानो काय फार मोठं करायला आलो नाही. मी आलोय फक्त सामना संपवण्याच्या दृष्टीने इथे मैदानामध्ये. त्यामुळे हात दाखवून सांगतोय. माझं काय तंगडं धरून ओढू नका. माझं तंगडं मला हवंय. मी दोनच तंगड्यावरती माझ्या उभा आहे. आणि सामना येते संपुष्टात. येतोय. आणि आपल्याला मिळतोय पहिला फायनलिस्ट. बाई कुंडेस कारवाची वाडी क्या बात है.